नमस्कार येवकार गोवा टुडेत स्मिता एळेकार सविस्तर खबरादी हेडलाईन्स। कोविडाच्या 8 बळी गेल्या उपरांत सरकार काचाबूल, 5 पालिकांच्या मतमेजणी स्वप्ना फुडें मुख्यमंत्र्याची कोविड मॅनेजमेंटाचेर हाय लेवल बसका, लॉकडाऊनाची शिटकावणी। पांच पालिकांच्या वेचणुकेत बीजेपीक धपके, मडगांव विजय दिगंबराचो शेक, म्हापशा अपक्षांच्या हातात सांगा सुभाष सालवार, मुरगांवां काँग्रेसीक मोठो धप्पो, केप्या बाबून राखली। म्हापशा दोन अपक्षांच्या हातात शेणी, काँग्रेस सपोर्टेड म्हापशेकरांचो एकवट, बीजेपी सपोर्टेड म्हापशा डेव्हलपमेंट फ्रंटाच्या दरेकी 9 जिखले, म्हापशेकरांचो एकवटाचो पालिकेचेर दावो। मडगांव सिव्हीक अलायन्साचो मडगांव पालिकेचे शेख विजय दिगंबर आलेक्साच्या पॅनलान जोडले, 17 सीट बीजेपीचे वायब्रंट मडगांव सातूच सुवातेर जिखले। केप्या उपमुख्यमंत्री बाबू कवळेकारान सांगे पालिका सुभाष वरदेसायान राखली, केप्या काँग्रेसीन जोडल्यो 4 सुवाती, सांग्या 5 सीट जोडिल्ले सुभाषाक अपक्षाचो आधार। आणि मुरगांव पालिका बीजेपीचीच, 25 नगरसेवकांच्या पालिकेत 19 सुवातेर बीजेपी, संकल्प आणि दाजीच्या पॅनलाक 2-2 सीट, 2 अपक्ष। फाटल्या 24 वरांत कोविडाचे 8 बळी गेल्या उपरांत सरकार सामकोच काचाबूल झालो। 5 पालिकांची मतमेजणी सोपना फुडें मुख्यमंत्र्यान कोविड मॅनेजमेंटाचेर हाय लेवल बसका घेतली। फाटोफाट दुसऱ्या दिसा 2300 वयर कोरोना दुयेंती मेळ्यात। लग्नां, जात्रा, सुवाळे नेटान चल्ल्यात, लोक असोच वागूंक लागल्यार गोंयांतूय लॉकडावनाचो विचार करचो पडटलो म्हणून मुख्यमंत्र्यान शिटकावणी दिल्या। गोंयांत लॉकडावन करात म्हणून आरोग्य मंत्री फाटी पडला। डॅथ जाता, हांव परतूय सांगता, परत सांगता, हो जो सेकेंड वेव जी आयल्या पळय न्ही, व्हेरी डेंजर वेव। कोणीच घरा कडेन रावचे न्ही, जेका मात सुद्दां सिमटम दिसता तेणी एडमीट जावचो जाता तितके बेगीन। गोवा मेडिकल कॉलेज, साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, SV हॉस्पिटल, इवन जो इन आजिलो हॉस्पिटल, हांगा बेडी वाडयल्या, सगळे कडेन ऑक्सिजनची सोय केल्या, सगळे आमचे एक्सपर्ट्स डॉक्टर पुराय तांची काळजी घेता। त्या खातीर लॉकडावनचो डिसिजन अजून ना, बट तरी सुद्दां आमी स्ट्रिक्टली लग्न आणि हे ते आहात, फाल्यांच्यान पुलीस पर्सनली वचून ज्या ज्या जाग्यार गर्दी आहात लोकांनी म्हणचे न्ही आम्ही बंद केले म्हणून। लॉकडावनाक वयच्या पयलीं आमकां एक स्टेप घेवची पडटली, लोकांची फंक्शनां बंद करची पडटली, आणि ते डिसिजन पुलिसांनी घेतला। आणि फाल्यांच्यान पुलीस, कलेक्टर आणि पुलीस हॉल आणि लोकांची लग्न समारंभ, इवन तो जात्रा, हे ते बंद करपा खातीर फाल्यांच्यान बोल हेल्थ मिनिस्टरान ऑप्शन दिला बद्दल ताणें ट्विट केलां, आजून तरी तसो काय ना, बट अशी परिस्थिती उरत जाल्यार फाल्यां सकाळी स्टेटीक काही हार्श निर्णय एखाद्या वेळी घेवचे। टेस्ट रिपोर्ट आज म्हणे सगळे बॅकलॉग झाले, दिस इज वॉट डॉक्टर उत्कर्ष टोल्ड नाव इन द मिटिंग। आजचेच जी टेस्ट आहेत 1000 काय, त्याचेच बॅकलॉग राहिले, म्हणजे आजच केलेले, बाकी सगळे टेस्ट बॅकलॉग क्लिअर झाले, क्लिअर सगळे। पांच पालिकांच्या वेचणुकेत मुरगांव केपे सोडून बाकीच्या कडेन सरकारान तेको दिल्ल्या पॅनलांक बरोच घाम फुटलो। सांगा अपक्ष बीजेपीत गेल्ल्यान सुभाष फळदेसायच्या पॅनल सालवार, आमदार प्रसादाचे दोनूच जिखले। म्हापशा अपक्ष कोणाक तेको दिता ताचेर पालिका कोणाची ते थारतले। मडगांवां विजय सरदेसाय दिगंबर कामत जोडयेन बीजेपीक हरयले। मुरगांवां बीजेपीन जबरदस्त जैत जोडले, केप्या बाबून 9 सीट जिखून पालिका राखली। केप्या पालिकेत उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरान बीजेपीक मोठे जैत जोडून दिले। केप्याक काँग्रेसीचे 3 आणि अपक्ष 1 जिखलो, 13-तले 9 नगरसेवक बीजेपीचे। केप्या उपरांत बीजेपीक मोठे जैत मेळ्ळे सांग्यार, 10 नगरसेवकाच्या पालिकेत बीजेपीन 6 काढले, 1 सावित्री कवळेकराचो, 1 अपक्ष आणि आमदार प्रसाद गावकराचे फक्त 2। काँग्रेसीक धपको दीत मुरगांव पालिकेत परत एक फाट बीजेपीन सत्ता मेळयली। मडगांवां मात बीजेपीक धपको, थंय बीजेपीचो रुपेश महात्मे हल्लो, गोवा फॉरवर्ड दिगंबर कामतीच्या पॅनलाक मोठे जैत मेळ्ळे। म्हापसा पालिकेत सुधीर कानोळकराच्या पॅनलान बीजेपीच्या पॅनलाक बऱ्यापैकी झूज दिली।
नगराध्यक्षाची निवड आता अपक्षांच्या हातात. 5 पालिकांनी झालेल्या वेचणुकेत आपाक 21 सीट काढपाक जमले ना. आज गोयात कोविडाचे भयंकर संकट लोकां मुखार उभे राहिले आता. आम्ही कितले दीस झाले सरकाराकडे सांगता एक्शन घ्या एक्शन घ्या, कोण एक्शन घेऊपाचे पळेना. आज आज पब्लिक जनता ही कोविड ट्रॅपांत सापडली असा आणि माका दिसता ह्या निवडणुकीत मडगावच्या जनतेन दाखवून दिले असा की असल्या असंवेदनशील आणि सामके इरिस्पॉन्सिबल सरकार हाचो अस्त या मडगावच्या शहरातल्यान आज सुरू जाता असे माका दिसता जनतेन दाखवून दिले असा. बऱ्या तरेचे मँडेट सरकाराच्या समर्थन दिवपी मँडेट आज आमकां मेळिल्ली असा. म्हाका सांगपाक बरें दिसता कारण आमी ह्या 5 जे आसा तातूंतल्यान एक मडगांव जी आसा. आमी सदोदीत सांगताले की 5 आमचे भारतीय जनता पार्टी ह्या 5 भितर आमी आमचे कार्यकर्ते हे थंयचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष जातले अशें आमी सदोदीत सांगत आयिल्ले आसात. मडगांव हांगासर गेल्या वेळार आमचे कडेन केवळ 3 काउन्सिलर हे भारतीय जनता पार्टीचे ह्या 25 पैकी 3 आसले. आज सांगपाक बरें दिसता कारण आमी 3 वयल्यान आज आमचे 7 काउन्सिलर हे मडगांव म्युनिसिपालिटी भितर निवडून आयिल्ले आसात. 1-2 काउन्सिलर हे हार्डली 10-15 हाच्या भितर आमचे निवडणूक हारले. कांय एकटो 4 मतांनी 5 मतांनी अशा तरेची निवडणूक आमचे काउन्सिलर हारलेले आसात. पूण एकंदर 5 म्युनिसिपालिटीची निवडणूक झाली. ह्या 5 भितर एकूण आमी 4 म्युनिसिपालिटी भितर हे भारतीय जनता पार्टी त्या भागा भितर म्युनिसिपालिटी करतली. आणि ताका लागून हांव जे उमेदवार निवडून आयल्यात एकूण 93 म्युनिसिपल काउन्सिलर हे आमचे भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत उमेदवार निवडून आयिल्ले आसात. जवळपास 5 4 म्युनिसिपालिटी ह्यो भारतीय जनता पार्टीच्या आधिपत्याखाली आयल्यो. आमची नक्कीच ह्या 4 म्युनिसिपालिटीचेर भारतीय जनता पार्टीची सत्ता आसतली. ह्या सगळ्यांचे हांव खूप खूप परत एकदा लोकांचे आभार मानता, निवडून येयल्यांचे खूप खूप अभिनंदन करता. आणि परत एकदा म्हणजे म्युनिसिपालिटीनी ज्या पद्धतीत आम्ही म्हणता स्थानिक स्वराज्य संस्था, ह्या संस्थांनी आम्ही स्वयंपूर्ण गोय हो कन्सेप्ट ग्रामपंचायतीन राबयता त्या धर्तीचेर म्युनिसिपालिटीनी राबोवपाचो सरकाराचो प्रयत्न असा. आणि 15 फायनान्स कमिशनच्या अंतर्गत त्यांना येऊपी मोठ्या प्रमाणातली ग्रँट आणि आम्ही आमच्या गोवा 60 म्हणजे 60व्या मुक्ती वर्षाच्या निमित्तान आम्ही मनयता ती बी ग्रँट्स ही त्यांना दिली वयतली. फुडल्या 10 म्हणजे कोविडाचा काळ सुद्धा जरी असलो आमचो इलेक्शनाच्या पहिलीचा 10 पिरियड वो गोयच्या उदरगतीच्या अनुसार इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट करपाक सगळे निवडून आले नगरसेवक हे खूप मोठ्या प्रमाणात इररिस्पेक्टिव्ह ऑफ द पॉलिटिक्स ते काम करतले ही त्यांच्याकडे हांव आशा व्यक्त करता. आणि त्याचप्रमाणे त्याका जी आमकां 7 सगळ्या म्युनिसिपालिटीतल्यान दिलो त्या खातीर लोकांचो आभारी व्यक्त करता. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. म्हापशा पालिकेचो फुडार अपक्षांच्या हातात असा. 20 2 सीट अपक्ष आनंद भाईडकर आणि प्रकाश भिवशेट हे दोघी कोणाक तेको दितात त्यांची पालिका. बीजेपी सपोर्टेड म्हापसा डेव्हलपमेंट फ्रंट आणि म्हापशेकरांचं एकवट दोन्ही पॅनलांनी दरेकी 9 सुवातेर जैत जोडले. पालिकेचेर सत्ता मिळवूंक जाय 11, दोनूय अपक्षांचो तेको मिळवूंक दोघांय मदीं रेस. म्हापशेकरांचो एकवटाचो पालिकेचेर दावो. CM जावं बाकीचे सगळे पदाधिकारी पक्षाचे पदाधिकारी सगळ्यांनी येऊन आपापल्या परीन आपले प्रयत्न केले हा. पण आमचे जे वोटर्स आहात जे आमचे सहकारी आहात कार्यकर्ते आहात त्यांनी दाखवून दिले एक बाबा सत्याचा विजय. वॉज अ पॅन्डेमिक जे फंड आसले ते गव्हर्नमेंटान परत आले पण ते डिले झाले पण इन फ्युचर जातले. पण हे जे आहेत लोकांनी दाखवून दिला जे हायन जे किती काम केले ते काम हा करीत आहात त्याची पावती म्हाका. तसे पळवूक गेल्या खूप आम्ही फाटी असा. गेली 25 आमच्या म्हापशा खातीर तसे कांयच जाल्ले ना. पण ज्यो गजाली असता पण त्यांना सगळ्यांचं सहकार्य जाय आणि आमदाराचं जाय आणि आमदार ना म्हणल्यार रुलिंग हातून असा. अशी हे काम आमदारान कशा पद्धतीन करपाक जाय असले पण त्याच्याकडे झाले ना. पण आता म्हाका दिसता काउन्सिलर जे निवडून येईल बऱ्याचशा समस्या सपोर्ट सरकारचे असत झाल्या बऱ्यापैकी जाऊ शकता. आय थिंक द काउन्सिलर हॅज टू डिसाइड नो. सो आय एम नॉट गोइंग टू क्लेम फॉर एनीथिंग. डिझर्विंग पार्टी समज
ना म्हणी आय वील कंटिन्यू टू वर्क इन द पार्टी. म्हाका दिसता आयज जो वीन जाला हेजो सपोर्ट दिलो म्हाका लोकांनी, तेंच्यांनी म्हाका फुडें काडलो आनी जे रात दीस म्हाज्या कडेन वावरले हे श्रेय तांकां वयता. थंयच आमचे एक्स दोनूय कावन्सिलर तांकां थँक्यू म्हणटा, तेंच्यांनी म्हाजेर कॉन्फिडंट दाखयलो आनी आयज विक्ट्री आमची जाली. तशेंच हांव आमचे बीजेपीचे अध्यक्ष सदानंद तानावडे तशेंच MLA जोशवा डिसुजा हांकांय थँक्यू म्हणटा, तेंच्यांनी म्हाका ही ऑपॉर्च्युनिटी दिली आनी आयज आमची विक्ट्री जाली. आता कमर्शियल ब्रेक, रोखडेच मिळूया. मडगांव सिवीक अलायन्साचो मडगांव पालिकेचेर शेख विजय सरदेसाय आनी दिगंबर कामत आलेक्स रेजिनाल्डान मेळून मडगांवची पालिका बीजेपी पसत पयस दवरली. फातोडा फॉरवर्डान 9 जाल्यार दिगंबराच्या पॅनलान 8 सीट जिकले, दोगांयचे मेळून 17 सीट. बीजेपीचे वायब्रंट मडगांव फक्त 7 सीट जिकूंक पावले, एक अपक्ष जिकलो. मडगांव बीजेपीचो खापो फुडारी शरबत रायतुरकार हल्लो. एंट्री हांव अराउंड 25 वर्सांनी हांव पयली पाटी आज जिकलां. खूब वर्सां हांवें काम केलें आनी केन्ना जिखनाशिल्लो. आज हांव ही म्हजी विक्ट्री भाव आमचे दामू नायक ताजी विक्ट्री हे आमचे कार्यकर्ता जे बीजेपीचे खरें बरो वावर करून तेंच्यांनी म्हाका जिखून दिला. हांव केन्ना जिखपानाशिल्लो लायफान. आज म्हाका जे जीत मेळ्ळ्या बाब दामून म्हाका हें केलो. आमच्या ST तो कँडिडेटाक एक बरो एक कँडिडेट म्हूण म्हाका विचून काडलो आनी ताणें म्हाका जिखपाक एक संदी दिली. खरेंच हें आमच्या कार्यकर्त्यांनी बरें काम केलें सारकें इतलें की आपूणूय कँडिडेट अशें तांकां हांव सगळ्यांक आभारी हा. आनी म्हजे फूल हांव तांकां म्हजो सहकार आसतलो आनी सदांच म्हजो आदार आसतलो. जे भाशेन म्हाका तेंच्यांनी आदार केला ते भाशेन हांव तांकां सदांच पाटीक पासून वावुरतलो. जे फातोडाचे उदरगत 2012 ताणें ऑलराउंड डॅवलपमेंट केलो फातोडाचो ताजी पावती आज लोकांनी दिल्ली आसा विजय बाबाक. पळयात आमी पक्षाच्या अध्यक्षान जेन्ना ही जबाबदारी दिल्ली 9 February आमी लढाई सुरू केल्ली कारण सरकार बीजेपी चिटींग करून जिंकूंक सोदताले. ते आमी सुप्रीम कोर्ट पर्यंत पावयले, आमच्या अध्यक्षान सुप्रीम कोर्ट पर्यंत आमी पावयले आनी सुप्रीम कोर्टान आमकां न्याय मेळून दिलो. आनी सुप्रीम कोर्टान सुद्दां जेन्ना मदीं टॅक्निकल स्टे दिल्ली काही लोकांनी सत्यमेवजी जयसज घालले पूण आमी थंय कोर्टान आशिल्ले, आमी प्रत्यक्ष जाणा आशिल्ले कितें घडलां तें. सो दीस वोट्स आर क्लियरली फॉर द डॅवलपमेंट ऑफ विजय सरदेसाय विच हॅज कॅरीड आउट. आमकां आज कोणाचेर उलोवपाचें ना कारण आज आमचो बरो दीस. पळय एक म्हटल्यार म्हजो वॉर्ड न्यू आसा बट ह्या वॉर्डान विजय सराचे पॅनलाचेर म्हणून चड वोट पडले म्हाका कित्याक हितून सरान चड डॅवलपमेंट केल्लें आसा आनी हांव न्यू आसून लोकांनी म्हाका एक्सेप्ट केले. कोविडा हितून सुद्दां लोक येवन तेंच्यांनी वोटींग मारले म्हण हांव सगळ्यांक खूब थँकफूल आसा. सगळ्या म्हज्या वॉर्डांतले मेंबर्सांक हांव थँक्यू म्हणपाक सोदतां की तेंच्यांनी म्हाका इतले बरे हितून मेजॉरिटी हितून जिखून हाडले. We welcome the opposition and look forward to work with them for the benefit of the people of Fatorda and Madgaon. So basically aaj ami election jikle asat punun kaslit celebration amchi aschi na. आनी आमचें काम आयच्यान वील बी डेडिकेटेड टू सपोर्टींग एन्ड हेल्पींग अवर पीपल टू बी सेफ इन द वेरी डिफिकल्ट सिच्युएशन दॅट गोवा इज फेसिंग एट द मोमेंट. 38 डेथ्स इज अ रिकॉर्ड टू मी एन्ड आय थिंक अवर फर्स्ट जॉब इज टू एन्श्युअर द सेफ्टी एन्ड द गुड हेल्थ ऑफ द सिटिझन्स एन्ड द रेजिडंट्स ऑफ फातोडा. केप्यां उपमुख्यमंत्री बाबू कवळेकारान सांगा बीजेपीच्या सुभाष फळदेसायान पालिका राखली, मात दोगांयकूय मोठे धपके बसले.
दोन म्हयन्या पयलींच एक्टीव जाल्ल्या काँग्रेसीन केप्या 4 सुवाती जोडल्यो. काँग्रेस म्हणटा हे तांचे मोठे जैत. ह्या जैतान मेळिल्ली उर्बा पक्ष वाडोवंक वापरतले. जाल्यार सांगा सुभाषाक धातले 5 सुवाती जोडूंक जमले. उपरांत एका अपक्षान ताका तेको दिलो. सांगा सावित्री कवळेकराचो 1, प्रसाद गांवकाराचे 2 1 अपक्ष जिखलो. काही वडांनी आता मार्जिन कमी मेळ्ळ्या तर काही वडांनी मार्जिन भरपूर मेळ्ळ्या. ह्या इलेक्शनाक आम्ही त्या टायप प्रचार केला. म्हणजे सभा घेऊन मिटींग घेऊन कॉर्नर मिटींग घेऊन असे काहीच केलं ना. फक्त बाबा हे म्हणजे कार्यकर्ते, हे म्हणजे म्हणजे समर्थक कार्यकर्ते असे म्हणून उमेदवार असले. लोकांच्या कमी दिले काही प्रचार केलो अशातले काही केलं ना. आता माझे फक्त ड्युटी पेक्षा फोकस असा आणि डेप्युटी सीएमान सांगले प्रमाणे आम्ही जॉबा खूप फोकस करतले आणि जे भरगे असे असा त्यांना आम्ही खूप कमा लावा प्रयत्न करतो. तुमकां एक्सपेक्ट आशिल्लें कारण पयलीं तुमी बिनविरोध आयले आनी मागीर जेन्ना हे कोर्टाचे आयले तेन्ना तुमच्या अगेन्स्टूय लोक रावले. तांणी अगेन्स्ट दवरले पूण आमकां कितें आशिल्लें, आमकां भरपूर विश्वास आशिल्ले लोकांचेर की आमकां लोक भरघोस मतान निवडून दितलो. हाजो आमकां तांकांय विश्वास दिलो आनी आमकांय विश्वास. तर लास्ट 8 महिने आनी एक तरी 8 महिने मेळ्ळे आमकां जाल्यार आमी 13 कँडिडेट जिखून हाडटा. कित्याक हे इज 2 महिने वर्सीस 20 इयर्स. 4 टर्म एक आमदार आणि आम खाली 2 महिने झाले फिल्डान येले. आम 4 कॅन्डिडेट आले. आम्ही हेजेर सॅटिस्फाईड आहे. स्टॅटिस्टिक्स काढले जाल्यार तू मार्जन चोवपाक जाता बीजेपी कितली पडला, काँग्रेसा कितली पडला, इंडिपेंडंट कितें पडला. सो इंडिपेंडंट आणि काँग्रेस इट इज 1 शेअर. कित्याक बीजेपी जे आलो तो एकलोच कॅन्डिडेट आणि इंडिपेंडंट आणि काँग्रेस हा तो वोट शेअर कितला तो चोयलो जाल्यार इट इज ऑलमोस्ट 70-30%. जे आमचे स उमेदवार जे आसात जे जिखून आयिल्ले आसात त्याच्या आधाराचेर सांगे म्युन्सिपाल्टी भितर भारतीय जनता पार्टीचे सपोर्टेड अशा पद्दतीचे काउन्सिल जे जातले हातून मातूय दुबाव ना. त्यांच्यानी ह्यांच्या सगळ्यांच्या फुडारपणा सकयल सांगे म्युन्सिपाल्टी भितर एक बऱ्या पद्दतीचे शासन, एक बऱ्या पद्दतीचे लोकांची सेवा ही निश्चितपणान जातली आणि मुखावेले 5 वर्सां एक लोकांक अपेक्षीत आशिल्ल्या अशा पद्दतीचे लोकां खातीर वावुरपी आणि काम करपी अशा पद्दतीचे काउन्सिल हे दितले. सावित्री गोवळेकर जी डेप्युटी सीएमची मिसेस तिगेले कॅन्डिडेट हांगा आशिल्ले आणि तिगेलो एक कॅन्डिडेट ऑलरेडी करून अशें ती बीजेपी पार्टी डेप्युटी सीएम सद्या गोवा गव्हर्नमेंट तोय एक तशें पळोवपाक गेल्यार तुमकां हांगा 6 आसा पूण तुमी 7 ताका एक काउंट करता. निश्चितपणान आमी जेन्ना बशिल्ले आणि जेन्ना सगळो विचार करून अशा पद्दतीचे सगळे उमेदवारी हांगासरले सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी बसून जी कितें ठरयली त्या प्रमाणे ह्या सगळ्या कॅन्डिडेटां वांगडा डिस्कस केली आनी त्या प्रमाणे जाली. आणिकूय जर आमकां कोण सपोर्ट करता तर तेंचे स्वागत आसा. जैत आमकां हाचे परस बरें अपेक्षीत आशिल्ले. सादारण ते 2 कॅन्डिडेट आमचे अवघे 10 मतांनी पडलेले आसात. तशें पळोवपाक गेले जर जायत वोट शेअर भारतीय जनता पार्टी म्हणून खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी हे केल्ले आसा. म्हणजे फक्त स निवडून धातले स निवडून आयले आम्ही जैत जाले इतक्याचेर मर्यादित न रावता. 2-3 कॅन्डिडेट आमचे म्हणजे सेकंड नंबराचेर आयले आणि जवळजवळ 2 कॅन्डिडेट आमचे 10 मतांनी पडले. सो म्हाका दिसता की सांगेकारांनी पूर्ण विश्वास भारतीय जनता पार्टीचेर दवरले आसा. इलेक्शनाक कोणे सपोर्ट केले? हांव ते सांगपाक आला की बाबा चडान चड देव बरे करू म्हणटा म्हजी लिडर मॅडम सावित्री कवळेकर हांची प्रेस कॉन्फरन्स झाली की मॅडम सावित्री कवळेकर 1 कॅन्डिडेट निवडून दिला त्या कॅन्डिडेटचे डेप्युटी जप जातले म्हणून. पण इतके सांगता लोकांचा विश्वास आणि मॅडमीच्या सपोर्टान आज 270 मतां आम्ही घेऊन जिंकलेले आहात. मुरगाव पालिका बीजेपीचीच. 25 नगरसेवकांच्या ह्या पालिकेत मुरगावकारांनी बीजेपीचे 19 उमेदवारांक जैत जोडून दिले. संकल्प आमोणकाराच्या पॅनलाक फक्त 2 सिटां मेळ्ळी. दाजी साळकाराची 2, अपक्ष 2 जिखले. भाजपाच्या नगरसेवकांनी जैताचे श्रेय मिलिंद नायक आणि कार्लोस आल्मेदाच्या नेतृत्वाक दिला. माझ्या वॉर्डात पैशांचे खूप झोल झालो. पूण 2 राती पैसे वाटले आणि कायच करू ना. उगी रावले आम्ही पहिले 2-2 कॅन्डिडेट पैसे वाटतात. त्याच्या भायर देवस्पण चालू असा, तांदूळ उडयता रस्त्याचे किती असा. पण एक सांग सोदता जनते फुड्यान हे देवस्पण किंवा जादू तोंड किंवा पैसे हे दाखवून दिले माझ्या जनतेन की हे पैसे सगळे न्हू म्हणून. आणि खरं राईट मनशांनी विक्ट्री करून दिलेली असा. आज सगळेजण सांगताले की तुझ्या वॉर्ड नंबर 12 अगेन्स्ट 11 कॅन्डिडेट असा आणि दीपकाक उडोवपाक लागून उडयलेले असा. इतलेच न्हू जाल्यार एक काँग्रेसचे कॅन्डिडेट असेंब्ली कॅन्डिडेट प्लस तृणमूलचा एक असेंब्ली कॅन्डिडेट त्यांची सुद्धा त्यांची जागा दाखवली माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी. आता काम ते असं खूप डेव्हलपमेंट झाले असा पण आणखी त्याचे आणखी एरिया आणि डेव्हलप करपाक सोदता. सगळ्या लोकांक आणि स्पेशली सराक संकल्प आमोणकर सराक आणि सगळ्या माझ्या लोकांक ज्यांनी माझा विश्वास दोरला आणि मला जिंकून आले निवडून आले
तुम्ही जाणत असतले की वॉर्ड नंबर 8 पैसे देताना सुद्धा घडलेले असा, पण त्यांचे केस जामना. गव्हर्नमेंट मिशिनरी अशी यूज केलेली पोलिसांक जे हा पोलिसांक क्लेम करता, पण ते दबावाखाली खूप काम केले त्यांच्यानी. आमकां इतले त्रास केले आणि हांव जाणा एकटे कॉन्स्टेबलान तर म्हाका घरा कडेन वच सांगलेले इलेक्शना दिसा. हांव कॅन्डिडेट म्हणून सांगले तरी म्हाका सांगता ते घरा कडेन वच. म्हाका खूप खुशी दिसता. आम्ही जितले एक्सपेक्ट केलेले त्या हिशोबानूच आमकां लोकांनी वोट जितले चडान चड वोट दिवन म्हाका आयज निवडून हाडलेले आसा. आनी म्हाका दिसता हो खंय ना खंय माझ्या गोवाचं केलेल्या कामाची रिसीट लोकांनीच दिलेली आसा. आणि ह्याच्या फुडें आम्ही लोकांखातीर अशीच वावरतली. आणि जी इनकम्प्लीट कामां कम्प्लीट करपाची आसा माझ्या वॉर्डान ती हांव सगळी कम्प्लीट करपाक हें करतलें. पण मिलिंदाक सपोर्ट करून आसतले पॅनलान? हय, बरे पॅनलाक खंयचे बरे काम करपी जे पॅनल आसा ते फाटल्या इंकलिंग सराच्या पॅनलान भरपूर काम केलां. आमचे खूप काम केलां. जे बरे पॅनल आसा ताकाच सपोर्ट करपाचे आमचे. आणि माझा वॉर्ड नंबर 18 माझा जो फुल वॉर्ड नंबर 18 माझा सपोर्टर तेमी म्हाका उत्साह केल्लो बसपाक आणि तेमी आयज दाखवून दिले आणि तेमी आयज जिखून हाडला वॉर्ड नंबर 18. आणि ही फुडली 5 वर्षां हांव त्यांच्या खातीर दितलो, त्यांची सेवा करतलो, तेंची कामां आहात ती हांव करतलो. पीपल हू हॅव वर्क दे कॅन विन एनीवेअर बिकॉज पीपल हू हॅव वर्क काउन्सिलर्स हू हॅव वर्क लोकांचे एक थिंकींग आसता की बाबा हे काम करपी मनीस तर जे रिपीट झाले पळय त्यांनी काम केलां. हांवें खूप काम केलां अलॉंग विथ कालूस अल्मेडा एज अ MLA टुगेदर काउन्सिलर आणि MLA आमचे वर्किंग बरे आसले तर आम्ही डेव्हलपमेंट केले जे हांव वॉर्ड 19 आसलो थिंगा. सो दॅट रिवॉर्ड आय हॅव गॉट नाव इन 17 आणि 17 जे लोक आहात पळय आता वांगडा आम्ही घेऊन पुढे सरून वी विल टेक द वॉर्ड फॉरवर्ड. बुलेटीन इतल्यार सोंपता. लायव्ह खबरांक फॉलो करात प्रुडंटाची वेबसायट, ट्विटर एप, फेसबूक पेज, टाटा स्काय एप, जिओ टीव्ही एप. चार चौगात मास्क घालात, विस्कळ भोवात, वाशीन घेयात. कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरे करूं. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.